नमस्कार. नेचर केअर फर्टिलायझर शेतकरी संवाद मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी सुहास कारलेकर. गेल्या भागामध्ये आपण ऑर्थोफॉस्फेट आणि पॉलिफॉस्फेट या दोघांमधला फरक बघितला. आपण पाहिलं की ऑर्थोफॉस्फेटचं फिक्सेशन कसं होतं, ऑर्थोफॉस्फेटच्या तुलनेत पॉलिफॉस्फेटची उपलब्धता कशी आहे. तर पॉलिफॉस्फेट हा सिंगल मोलिक्यूल नसून तो एक मोलिक्यूलची चेन आहे. 7 मोलिक्यूल पर्यंतच्या त्याच्यामध्ये चेन असतात. ऑर्थोफॉस्फेट पासूनच त्याची निर्मिती असते. ही चेन जी आहे ही मातीमध्ये गेल्यानंतर त्यातला जो फॉस्फरस जो आहे हा एक एक मॉलिक्युल त्यातला ब्रेकडाऊन होऊन ऑर्थोफॉस्फेट स्वरूपातच पिकामधनं पिकाकडून उचलला जातो. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे पिका मातीला याची कुठलीही हानी नाही होत. मातीमध्ये गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात अवेलेबिलिटी असल्यामुळे स्थिरीकरण होत नाही, त्यामुळे मातीला मातीच्या हेल्थसाठी सुद्धा हा खूप चांगला आहे. तर अशा प्रकारचे महत्वाचे मुद्दे आपण पॉलिफॉस्फेट आणि ऑर्थोफॉस्फेट यामधले बघितले आणि पॉलिफॉस्फेटची रचना आणि त्याचा होणारा बेनिफिट हे सगळं आपण गेल्या भागामध्ये बघितलं होतं. आता आपण आजच्या भागामध्ये आपलं पॉलिफॉस्फेट ची जी आपण प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेली आहेत, तर त्यातलं पहिलं प्रोडक्ट जे आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यातलं जे पहिलं प्रोडक्ट आहे ते सुपर ओरा या नावानं आहे. तर सुपर ओरा काय आहे हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. सुपर ओरा जे आहे हे स्ट्रेट फॉस्फेटिक फर्टिलायझर आहे. आपण आज जवळपास वर्ष 1.5 वर्षामध्ये हे प्रोडक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पिकांमध्ये वापरले गेलंय. खूप चांगले रिझल्टही याचे आलेले आहेत, त्याबद्दल मी पुढे बोलेनच. पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना बऱ्यापैकी भागामध्ये माहिती झालेलं प्रोडक्ट आहे. वेगवेगळ्या पिकांमध्ये ते वापरलेलं आहे. द्राक्षामध्ये असेल, केळीमध्ये असेल, भाजीपाल्यामध्ये असेल, वेगवेगळ्या वेगवेगळ्या असंख्य पिकांमध्ये ते वापरलेलं आहे. तर सुपर ओरा हे जे आहे हे संपूर्ण स्फुरदयुक्त खत आहे. आता संपूर्ण स्फुरदयुक्त म्हणजे काय की स्ट्रेट फॉस्फेटिक फर्टिलायझर, म्हणजे यातनं मोठ्या प्रमाणामध्ये फॉस्फरस जो आहे तो त्यातनं मिळतो. मग ह्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण किती आहे, तर ह्यामध्ये फॉस्फरसचं जे प्रमाण आहे ते 70% आहे असं आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. पण ऍक्च्युअल जे फॉस्फरसचं प्रमाण ह्या सुपर ओरामध्ये जे आहे ते 80.53% एवढं आहे. म्हणजे त्याचं 10.53% त्याचं रिटेन्शन केलेलं आहे. जसं मी पहिल्या भागामध्ये आपल्याला बोललो की पॉलिमरायझेशन ही प्रक्रिया पॉलिफॉस्फेट तयार करताना केली जाते, त्यामुळे त्या पद्धतीनंच हे पॉलिमराइज फॉस्फोरिक ऍसिड सुपर ओरा हे तयार केलेलं आहे. फॉस्फोरिक ऍसिड विशिष्ट टेम्परेचरला गरम करून त्यातून सॉल्ट असतील, कार्बोनेट्स असतील, बायकार्बोनेट्स असतील, असे वेगवेगळे जे घटक आहेत किंवा जे वेगवेगळे अननेसेसरी जे त्यातले पदार्थ आहेत ते बाहेर काढलेले आहेत आणि क्लिअर स्वरूपाचं असं हे फॉस्फोरिक ऍसिड जे आहे हे तयार केलेलं आहे. आता बऱ्याच वेळेला असा प्रश्न येऊ शकतो की फॉस्फोरिक ऍसिड म्हटल्यानंतर आपल्या बाजारामध्ये सुद्धा फॉस्फोरिक ऍसिड मिळतं, मग ते सुद्धा आम्ही वापरलं तर चालणार नाही का, मग ते आणि ह्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. तर बाजारामध्ये जे आपण फॉस्फोरिक ऍसिड जे मोठ्या प्रमाणामध्ये वापरतो ते इंडस्ट्रियल ग्रेडचं फॉस्फोरिक ऍसिड आपण वापरतो किंवा त्याला टेक्निकल ग्रेडचं फॉस्फोरिक ऍसिड असं म्हणतात. मग त्या फॉस्फोरिक ऍसिड आणि ह्या फॉस्फोरिक ऍसिड मध्ये नेमका फरक काय. हे जे सुपर ओरा जे आहे हे ऍग्रीकल्चर ग्रेडचं आहे, म्हणजे पिकासाठी एक खाद्य आहे, म्हणजे त्यातनं फॉस्फरस मिळणार आहे पिकाला, याचं महत्वाचं कार्य आहे. म्हणून ते ऍग्रीकल्चर ग्रेडचं आहे आणि ह्याची पूर्णपणे रचना जी आहे हे बनवताना वापरलेल्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. इंडस्ट्रियल ग्रेडचं जे फॉस्फोरिक ऍसिड आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये ड्रीप स्वच्छ करण्यासाठी वापरलं जातं. त्याचप्रमाणे मातीचं पीएच थोड्याफार प्रमाणात त्यामुळे कमी होतो सुद्धा, पण त्यातनं फॉस्फरसची उपलब्धता म्हणावी अशी मिळत नाही. आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तैवानवरनं वगैरे हे फॉस्फोरिक ऍसिड येतं. पण सुपर ओरा हे जे आहे हे जे आपलं आहे हे संपूर्ण स्फुरदयुक्त खत, मी जसं म्हटलं तसं यामध्ये 70% फॉस्फरस आहे आणि त्याची अवेलेबिलिटी खूप जास्त आहे. आता ह्या दोघांमधला जर आपल्याला फरक बघायचा असेल तर आपण लिटमस टेस्ट सुद्धा यांची घेऊ शकतो. आता आपल्याकडे पाणी असतं, त्या पाण्यामध्ये थोडस सुपर ओरा टाकायचं आणि ते आपल्याकडे जो कोबा असतो लाल कोबा त्या कोब्यावरती टाकायचं आणि त्याचबरोबरीनं आपलं जे रेग्युलर फॉस्फोरिक ऍसिड जे आपण मार्केटमध्ये वापरतो जे ड्रीप स्वच्छ करण्यासाठी किंवा अशासाठी वापरतात, तर तेही थोड्याफार प्रमाणामध्ये आपण पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं आणि ते मिक्स करून ते पाणी कोब्यावरती टाकायचं, लाल कोब्यावरती, आणि दोघांमध्ये आपण फरक व्यवस्थित बघू शकतो.
जिथे आपण सुपर ओरा मिक्स करून ज्या पाण्यामध्ये आपण सुपर ओरा मिक्स केलेला आहे ते पाणी जिथे आपण टाकलेलं आहे तिथला जो कोब्याचा भाग आहे हा पांढरा होईल किंवा व्हाईट कलरचा होईल. आणि जिथे इंडस्ट्रियल ग्रेडचं फॉस्फोरिक ऍसिड आपण वापरलेलं आहे म्हणजे जिथे पाण्यात मिक्स करून जिथे आपण टाकलेलं आहे तिथला जो कोब्याचा जो भाग आहे हा काळसर कलरचा होईल. यातनं एक इंडिकेशन असं असतं की जिथे सुपर ओरा वापरलेला आहे तिथे भाग पांढरा झाला आणि जिथे इंडस्ट्रियल ग्रेडचं फॉस्फोरिक ऍसिड टाकले तिथे कोब्याचा भाग हा काळा होईल. म्हणजे काय होतं की यातनं एक निष्कर्ष असा निघतो की ज्याच्यामध्ये पूर्णपणे क्लॅरिटी आहे जे एकदम शुद्ध आहे त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वेस्ट असं नाहीये ते सुपर ओरा टाकल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे तिथे कोबा जो आहे तो पांढरा झाला. आणि जे नॉर्मल फॉस्फोरिक ऍसिड जे आहे इंडस्ट्रियल ग्रेडचं ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काळा कलर झालेला दिसला म्हणजे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेस्ट जे आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक असतील जे हानिकारक असतील ते त्याच्यामध्ये आहेत असा त्याच्यामधला एक फरक आहे. तर आपण सुपर ओराची लिटमस टेस्ट आपण अशा पद्धतीनं घेऊ शकतो. दुसरे जे महत्वाचे वैशिष्ट्य जे आहेत हा फरक मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगितला की आपल्याला फॉस्फोरिक ऍसिड रेग्युलर जे वापरतो ते आणि ह्याच्यामध्ये किती फरक आहे आपल्याला कळण्यासाठी हे मी मुद्दाम सांगितलं. आता पुढची जी वैशिष्ट्ये आहेत त्यामधलं महत्वाचं म्हणजे ह्याची प्युरिटी. सुपर ओराची जी प्युरिटी आहे ती जवळपास 115% आहे. आता 115% प्युरिटी कशी आली आपण नॉर्मली 100% पर्यंत म्हणू शकतो पण 15% कशी काय वाढली असा प्रश्न बऱ्याच वेळेला मार्केटमधनं विचारला जातो. तर त्याची सुद्धा आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सुपर ओरामध्ये 70% हा फॉस्फरस आहे पण ऍक्च्युअल जो आहे तो 80.53% आहे म्हणजे 10.53% त्याचं रिटेन्शन केलेलं आहे. आता प्युरिटी जी आहे फॉस्फोरिक ऍसिड किंवा पॉलिमराइज फॉस्फोरिक ऍसिड जे आपण म्हणतो त्याची प्युरिटी आहे ते किती टक्के फॉस्फरस आहे म्हणजे 1% फॉस्फरस 2% फॉस्फरस ह्या टक्केवारीच्या फॉस्फरसवर अवलंबून असतं किंवा त्याचं रिटेन्शन किती केलेलं आहे पॉलिमरायझेशन किती केलेलं आहे त्यावरती ते अवलंबून असतं. प्रत्येक फॉस्फोरिक ऍसिड किंवा अशा पद्धतीची जी बनवली जातात त्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळं हे असतं. सुपर ओराच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आपल्याला हे कॅल्क्युलेशन समजून घेणं गरजेचं आहे की 115% प्युरिटी कशी आली. आता नॉर्मली आपण 100% प्रत्येक गोष्ट ही कॅल्क्युलेट करत असतो तर आपल्याला त्यातला ऍक्च्युअल जो फॉस्फरस आहे 80.53% तर तो बघायचा आहे. तर ते 100% आपल्याला 80.53 ने भागायचं आहे. 100% भागिले 80.53 केलं तर तुम्हाला 1% फॉस्फरसची प्युरिटी येते ती साधारणतः 1.428 वगैरे ह्या दरम्यान आपल्याला मिळेल. आपण कॅल्क्युलेटर असेल तर आपण करून बघू शकता. म्हणजे 1% फॉस्फरसची प्युरिटी जी आली ती 1.428 अशी आली. म्हणजे आपल्याला 80.53 याची जर प्युरिटी काढायची असेल तर त्या 80.53% फॉस्फरसला 1.428 न गुणावं लागेल. ते जेव्हा आपण करणार त्यावेळेला आपल्याला उत्तर येतं 115%. म्हणजे ही जी प्युरिटी असते ही ह्या फॉस्फरसची प्युरिटी असते किंवा फॉस्फरसचं जे परसेंटेज आहे त्या परसेंटेज नुसार ही प्युरिटी काढलेली असते आणि म्हणून त्याची प्युरिटी जी आहे ती जवळपास 115% एवढी आहे. तर हे झालं याचं प्युरिटीचं महत्वाचं वैशिष्ट्य. दुसरं जर आपण त्यापुढे जर बघितलं तर त्याची घनता जी आहे सुपर ओराची ते 2.1 एवढी आहे. म्हणजे आपण जर ते साधं जर आपण बघायचं झालं आपण जर हातात घेतलं त्याचं जेवढं पॅकिंग असेल समजा 500 मिलीची बॉटल आहे सुपर ओराची तर आपल्याला त्याचं वजन 1 किलो भरत. समजा 1 लिटर बॉटलचं पॅकिंग आहे सुपर ओराचं तर त्याचं वजन आपल्याला 2 किलो 100 ग्रॅम एवढं भरत. म्हणजे त्याची घनता जी आहे ती खूप जास्त आहे. आपण जर हे उघडून जर बघितलं तर आपल्याला ते मधासारखं घट्ट दिसेल. हे दिसताना पाण्यासारखं दिसेल आपल्याला. याला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही हे याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. कोणत्याही प्रकारचा याला वास किंवा उग्रवास असा अजिबात येत नाही कारण ह्याच्यामध्ये पॉलिमरायझेशन करून यातले सॉल्ट कार्बोनेट्स बाय कार्बोनेट्स हे सगळे काढलेले आहेत आणि त्यानंतर याचं पॉलिमरायझेशन म्हणजे ऑर्थोफॉस्फेटचे मोलिक्युल जे आहेत ते एकमेकाला जोडलेले. त्यामुळे आपल्याला ही घनता जी आहे हे आपल्याला बघण्यासाठी व्यवस्थित आपण जर ते उघडून बघितलं आणि ते जर त्याचं वजन जर बघितलं आपण उचलून बघितलं तर आपल्याला लिटमस टेस्ट केल्यासारखं आपल्याला ते बघता येऊ शकतं. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा जो विषय आहे सुपर ओराच्या बाबतीतला
तो म्हणजे हे मिक्स करत असताना, कारण याच्यामध्ये पॉलीफॉस्फेट असल्यामुळे हे आपण ज्या वेळेला वापरणार त्यावेळेला ते मिक्स करत असताना प्लॅस्टिकच्या बकेटमध्येच आपल्याला घ्यायचं आहे आणि प्लॅस्टिकचीच पाईप आपल्याला वापरणं गरजेचं आहे. आता प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये का घ्यायचं, लोखंडाच्या याच्यामध्ये का घ्यायचं नाही, तर शक्यतो आपल्याकडे जर जुन्या जर पत्र्याच्या जर बकेट असतील तर त्या बकेट ज्या आहेत त्या बकेट मधलं जे लोखंड जे आहे, आयरन जे आपण ज्याला म्हणतो, त्या आयरन बरोबर याची रिॲक्शन होण्याची शक्यता असते आणि त्याची ऍक्टिव्हिटी आपल्याला कमी मिळू शकते. त्यामुळे आपण हे सुपर ओरा जे आहे हे घेत असताना आपल्याला प्लॅस्टिकची बकेट आणि प्लॅस्टिकचाच पाईप घ्यायचा आहे. पुढचा जो विषय तो म्हणजे सुपर ओरापासून आपल्या पिकामध्ये होणारे महत्वाचे फायदे. सुपर ओरा हे पिकाला आपण ज्या वेळेला देणार त्यावेळेला हे ड्रीप इरिगेशन मधूनच आपल्याला द्यायचं आहे किंवा मातीतूनच ह्याचं ऍप्लिकेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. हे फवारणीच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं नाहीये, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ह्याचा बेनिफिट काय होतो, हे पॉलिमराइज फॉस्फोरिक ऍसिड आहे, हे मातीमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला आपल्याला फॉस्फरसची उपलब्धता तर होतेच. उदाहरणार्थ उसासारखं पीक आहे आणि उसासारख्या पिकाला तुम्ही पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत तुम्ही जर त्याला दिलं तर आपल्याला सुरुवातीच्या काळात उगवणीसाठी याचा फायदा होऊ शकतो. कारण मी पहिल्या भागामध्ये जसं म्हटलं की फॉस्फरस हा जो आहे हा पहिल्यापासून शेवटपर्यंत पिकाच्या प्रत्येक कार्यामध्ये किंवा पिकाच्या प्रत्येक शरीराच्या प्रक्रियेमध्ये गरजेचा असतो. फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, हे असे दोन अन्नद्रव्ये आहेत की जी पहिल्यापासून शेवटपर्यंत पिकाला लागतात. आपण कितीही जरी म्हटलं की मी फॉस्फरस टाळतो तरी आपल्याला ते टाळणं शक्य नाही, हे प्रत्येक पिकामध्ये आपण अनुभवतो. त्यामुळे उसासारखं जरी पीक असेल तरी आपण सुरुवातीच्या काळापासून जर दिलं तर त्याला आपल्याला उगवण चांगली मिळू शकते, फुटवा चांगला मिळू शकतो, त्यानंतर आपल्याला फुटवा चांगला मिळाल्यानंतर कांडीची वाढ चांगली मिळू शकते, टणकपणा येऊ शकतो, साखर चांगली येऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुपर ओरा यातनं मिळणारा फॉस्फरस हा काम करतो. बहुधा कुठल्याही पिकामध्ये जर आपण हे वापरलं तरी आपल्याला त्याचा फायदाच होऊ शकतो आणि कुठल्याही स्टेजला आपण वापरू शकतो. आता ह्यातनं अजून होणारे बेनिफिट्स काय आहेत, फॉस्फरसमुळे तुम्हाला मुळींची वाढ चांगली मिळेल, झाडामध्ये तुम्हाला ग्रीनरी चांगली मिळेल, पानांची साईज तुम्हाला वाढेल, फोटोसिंथेसिसची जी ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला वाढेल, झाडातली पचनशक्ती वाढेल, झाडामध्ये म्हणजे झाडामध्ये जी इतर अन्नद्रव्य वनस्पतीनं जी घेतलेली आहे ती अन्नद्रव्य वनस्पतीनं घेतल्यानंतर त्या वनस्पतीच्या शरीरामध्ये त्या अन्नद्रव्यांचं काम चांगलं होण्यासाठी शक्ती संयोग तयार करून या सगळ्या क्रिया घडण्यासाठी फॉस्फरसचं काम चांगलं होईल. त्यानंतर तुम्हाला फुलं असतील म्हणजे फळबागा जर असतील तर फ्लॉवरिंग स्टेजला याचा फायदा चांगला होईल, फ्लॉवरिंग चांगलं निघेल, मादी कळी डाळिंबासारख्या पिकामध्ये चांगली निघू शकते, सेटिंग चांगलं होऊ शकतं, फळं चांगली निघू शकतात. तर असं कुठल्याही पिकामध्ये आपण हे पहिल्यापासून शेवटपर्यंत जर वापरलं तर आपल्याला फॉस्फरसची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये भरून निघू शकते. त्यानंतर सर्वात महत्वाचा जो एक बेनिफिट याचा आहे की आपण फॉस्फरसची जर कमतरता जर आपल्याला पिकामध्ये दिसत असेल तर काही वेळेला मी पहिल्या भागामध्ये जसं म्हटलं की बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. जर फॉस्फरसची कमतरता पूर्णपणे जर भरून निघाली तर ह्यामध्ये बुरशीजन्य रोगांचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होतो आणि ह्याच्या पूर्णपणे ट्रायल्स नेचर केअर फर्टिलायझर्सने ह्याच्या वेगवेगळ्या पिकांमध्ये याच्या घेतलेल्या आहेत, विशेषतः द्राक्षामध्ये घेतलेल्या आहेत, डाळिंबामध्ये घेतलेल्या आहेत, त्यानंतर उसामध्ये घेतलेल्या आहेत, भाजीपाल्यामध्ये घेतलेल्या आहेत, सोयाबीनमध्ये घेतलेल्या आहेत. जिथे फॉस्फरसची लेवल सर्वात चांगली आलेली आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून आला. द्राक्षासारख्या पिकामध्ये तर डाउनीचा अटॅक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेला आपल्याला दिसून आलेला आहे आणि याचे पूर्ण अनालिसिस हे नेचर केअर फर्टिलायझर्स कडे आहेत, याचे आपण कधी पण माहिती घेऊ शकतो. त्यामुळे फॉस्फरसची जी कमतरता आहे ती भरून काढण्यात सुपर ओराचं एक मोठं योगदान आपल्याला मिळू शकतं. आता हे झालं फॉस्फरस मिळणं, याचं महत्वाचं जे कार्य आहे हे फॉस्फरस मिळणं आहे. आता ह्याच्या पलीकडे जाऊन अजून ऍडिशनल काम ह्याच्याकडून आपण काय आपल्याला मिळू शकतात किंवा ऍडिशनल आपल्याला चांगले रिझल्ट याच्यामधनं काय मिळू शकतात. पहिली गोष्ट, हे दिल्यानंतर जेवढं आपण देत जाऊ, समजा 2 वेळा ऍप्लिकेशन केलं, 3 वेळा केलं, तर आपल्याला मातीमध्ये भुसभुशीतपणा यायला सुरुवात होईल.
म्हणजे जिथे जमिनी कडक झालेल्या आहेत, जिथे मातींचे पीएच वाढलेले आहेत, तर अशा जमिनींमध्ये तुम्हाला भुसभुशीतपणा यायला सुरुवात होईल. मातीचा पीएच आपल्याला हळूहळू कमी होईल. हे झाल्यामुळे काय होईल, तर बाकीची जी अन्नद्रव्ये आपण जी इतर खतांच्या माध्यमातून जी पिकाला देतो, जी स्थिर होऊन राहिलेली असतात, ती मोठ्या प्रमाणामध्ये उचलण्याचं पण याच्यामुळे काम होईल. म्हणजे आपल्याला फॉस्फरस बरोबर थोड्याफार प्रमाणात इतर अन्नद्रव्ये जी आहेत ती सुद्धा मातीमधली उपलब्ध होतील. मातीमध्ये भुसभुशीतपणा आला म्हणजे आपल्याला मातीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यास पण मदत होईल. आणि त्यापेक्षा सर्वात पुढे जाऊन महत्वाचं, जे आपण मी मगाशी उल्लेख केला, इंडस्ट्रियल ग्रेडचं जे फॉस्फोरिक ऍसिड आहे ते वापरण्याची आपल्याला मुळीच गरज नाही. कारण सुपर कोरा वापरल्यानंतर आपल्याला जे ड्रीपच्या ज्या नळ्या ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला स्वच्छ करून मिळतात. त्यामुळे आपण सुपर कोराचे असे खूप मल्टिपल बेनिफिट्स आपल्याला बघायला मिळतील. आता याचं ऍक्च्युअल ऍप्लिकेशन किती करायचं आहे, ऍप्लिकेशनचा जर आपण विचार केला तर आपल्याला प्रति एकर 1 किलो ह्या प्रमाणात ते आपण द्यायचं आहे. मग तुमचा ऊस असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, भाजीपाला असेल, अशा पिकांमध्ये आपण प्रति एकर 1 किलो अशा प्रमाणात देऊ शकतो. समजा ड्रिप इरिगेशनची व्यवस्था जर आपल्याकडे नसेल तरी आपण ड्रेंचिंगच्या माध्यमातून हे देऊ शकतो, जेणेकरून ते पिकाच्या मुळाशी आपल्याला पडेल आणि तिथनं आपल्याला त्याची उपलब्धता होऊ शकेल. त्यामुळे देत असताना प्रति एकर 1 किलो ह्या प्रमाणामध्ये आपल्याला ते द्यायचं आहे. आता समजा हे किती दिवसात न द्यायचं असाही आपल्याला एक प्रश्न येऊ शकतो. हे देत असताना आपल्याला महिन्यातनं 1 किलो जर दिलं, हे साधारण एक स्टँडर्ड प्रोटोकॉल जो आहे तो महिन्यातनं 1 किलो असा आहे प्रति एकरला. पण समजा एखाद्या पिकामध्ये समजा गरज असेल की फॉस्फरसची कमतरता जाणवते मोठ्या प्रमाणामध्ये, आणि 1 किलो न देता आपण 2 किलो देऊ शकतो का, तर आपण देऊ शकता. 15 दिवसाला 1 किलो अशा प्रमाणात आपण त्याचं ऍप्लिकेशन देऊ शकतो. म्हणजे 15 दिवसाला 1 किलो म्हणजे महिन्याला 2 किलो असंही आपण दिलं तरी चालतं. ह्यापासून मातीला आणि पिकाला कोणत्याही प्रकारची हार्मफुल इफेक्ट्स होत नाहीत. कारण याचे सगळे रिझल्ट आम्ही इथे नेचर केअर फर्टिलायझर्सच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पिकांमध्ये घेतलेले आहेत. तर त्याचं प्रमाण थोडंफार वाढवलं तरी आपण त्याच्यामध्ये चालू शकतं. आणि सुपर ओरा जे आहे हे आपल्याला वापरत असताना, मी मगाशी म्हटलं तसं की 1 किलो सुपर ओरा हे 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. प्लॅस्टिकची बकेट पाहिजे आणि प्लॅस्टिकचा शक्यतो पाईप घेणं गरजेचं आहे. कारण त्याची लोखंडाच्या बादलीमध्ये जर ते मिक्स केलं तर त्याची रिॲक्शन होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सुपर ओरा हे मिक्स करत असताना प्लॅस्टिकचीच बकेट आणि प्लॅस्टिकचीच पाईप घेणं गरजेचं आहे. हे मिक्स करत असताना ज्या वेळेला हे पूर्णपणे मिक्स होईल, ज्या वेळेला पूर्णपणे आपण ते ढवळू, त्यावेळेला ते पाणी जे आहे 10 लिटर पाणी ते पूर्णपणे गरम होईल. हे पाणी गरम झाल्यानंतर 1-5 मिनिटं थांबून आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे, 150 लिटर 200 लिटर त्या पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला ते पुढे ड्रिपच्या माध्यमातून किंवा ट्रेंचिंग मधून आपल्याला ते देणं गरजेचं आहे. सुपर ओराय तर हे लिक्विड मध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि हे घट्ट असल्यामुळं शेतकऱ्यांना डिझॉल्व करण्याची पद्धत मी या ठिकाणी सांगत आहे. प्रथम शेतकऱ्यांनी 10 लिटरची बादली घ्यायची. मी छोटासा बीकर घेतलेला आहे. 10 लिटरच्या बादलीमध्ये पहिलं पाणी घ्यायचं. हे पाणी घेतलेलं आहे मी. त्यानंतर सुपर ओरा हे खत पाण्यामध्ये हळुवारपणे ओतायचंय. हे घट्ट असल्यामुळं पडायला वेळ लागतो आणि हे अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकल्यानंतर एक प्लॅस्टिकची पाईप किंवा काठी घ्यायची. प्लॅस्टिकची लाकूड किंवा लोखंड वापरायचं नाहीये. कारण लाकूड आणि लोखंड वापरल्यामुळे त्याची ताकद कमी होते औषधाची. त्याच्यामुळं प्लॅस्टिक पाईप आणि प्लॅस्टिकचीच बादली घ्यायची आहे. 1 किलो तुम्हाला वापरायचं असेल तर 10 लिटर पाणी घ्या आणि 10 लिटर पाण्यामध्ये पूर्णपणे 1 किलो टाकायचंय. त्याच्यानंतर टाकल्यानंतर हे अशा प्रकारे खाली जाऊन बसतं. कारण ते घट्ट आहे म्हणून ते खाली बसतं. खाली बसतं त्याच्यामुळं आपण ती प्लॅस्टिकच्या काठीने पूर्णपणे घोलनशील होईपर्यंत स्टरिंग करून घ्यायचंय. 1-5 ते 10 मिनिटं त्याला अशा प्रकारे हलवायचंय. हे अशा प्रकारे हळूहळू त्याचं मिश्रण तयार होतं. आणि मिश्रण पूर्ण झालं आहे का नाही हे आपल्याला
त्या पाण्याला हात लावून बघायचं आहे, ते पाणी पूर्णपणे गरम होतं आणि जोपर्यंत पाणी गरम होत नाही तोपर्यंत तुम्ही अशा प्रकारे मिश्रण करत राहायचं आणि पाणी पूर्णपणे गरम झालं की मग आपल्याला समजतं की हे मिश्रण पूर्ण तयार झालेलं आहे आणि आता हे पाणी गरम झालेलं आहे आणि हे मिश्रण कम्प्लीट तयार झालेलं आहे, पाण्यासारखं हे पूर्णपणे लिक्विड झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे गरम झालेलं लिक्विड एक 5 ते 10 मिनिट सोडून द्यायचंय. त्याचं टेम्परेचर ड्रॉप झाल्यानंतर 200 लिटरच्या बॅरलमध्ये हे मिश्रण तुम्ही वापरायचंय. फ्लडनी वापरा किंवा ड्रीपनी तुम्ही हे पूर्णपणे मिश्रण वापरू शकता आणि हे इतकं शक्तिशाली आहे की तुम्हाला याचा रिझल्ट आज सोडलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी याचा रिझल्ट त्याचे इफेक्ट सगळं काही तुम्हाला दिसून येईल. आता बऱ्याच जणांच्या मनात शंका असते की कुठल्या स्टेजला वापरू, फॉस्फरस हा आपण कुठल्याही स्टेजला देऊ शकतो, कुठल्याही पिकामध्ये आपण कुठल्याही स्टेजला हे आपण वापरू शकतो. 1 किलो प्रति एकर असा याचा डोस आहे, तर आपण त्या प्रमाणात ते वापरावं. आता गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही किंवा नेचर केअर फर्टिलायझर्सच्या माध्यमातून आपण जे काम केलेलं आहे वेगवेगळ्या भागामध्ये, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इतर कुठलाही भाग असेल ज्या भागामध्ये नेचर केअरने काम केलेलं आहे, त्या प्रत्येक पिकामध्ये हे सुपर ओरा जे आहे ते मोठ्या प्रमाणात वापरलं गेलेलं आहे. द्राक्ष असेल, डाळिंब असेल, सोयाबीन असेल, हळद असेल, आलं असेल, आंबा असेल, अशा वेगवेगळ्या असंख्य पिकांमध्ये फळ पिकं, त्याच्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी आपण फ्लोरिकल्चर, आपण फुल शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे वापरलेलं आहे. तिथे आपल्याला खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. जिथे आपण द्राक्षामध्ये याचे पिटीओ अनालिसिस पण घेतलेले आहेत, पूर्णपणे वर्षभर एकाच प्लॉटमध्ये निम्म्या भागामध्ये पॉलिफॉस्फेट फर्टिलायझर्स वापरून तो प्लॉट आपण केला आणि निम्म्या भागामध्ये रेग्युलर खत वापरून तो प्लॉट केलेला होता. अशा भागामध्ये दर 2 ते 3 महिन्याला प्रत्येक म्हणजे प्रत्येक 2 ते 3 महिन्याच्या दरम्यान पिटीओ अनालिसिस घेऊन त्याच्यामध्ये आलेल्या लेवल्स आपण चेक केलेले आहेत. तर त्यावेळेला असं जाणवलं की जिथे पॉलिफॉस्फेटची खतं ज्या भागामध्ये वापरलेली आहेत निम्म्या भागाला, त्या भागातला जो पिटीओ अनालिसिस आम्ही केला तर त्या पिटीओ अनालिसिस मध्ये आपल्याला फॉस्फरसचे लेवल सर्वात जास्त म्हणजे ऑप्टिमम लेवल झाडाच्या गरजे इतपत अन्नद्रव्याची म्हणजे फॉस्फरसची उचल झालेली दिसून आली आणि ह्यामुळे रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव पण मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाला. काढीची पक्वता असेल ती पण चांगली झाली. त्याचप्रमाणे ऊस पिकामध्ये सुद्धा याचे मोठ्या प्रमाणामध्ये रिझल्ट आपण घेतलेले आहेत. ऊस पिकामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत हे पूर्णपणे वापरलेलं आहे. फॉस्फरसची कमतरता जी आहे ती पूर्णपणे भरून निघते. ऊसाची जी टनेज जे आहे ते उत्पादन वाढवण्यात आपल्याला पॉलिफॉस्फेट या सुपर ओराची खूप मोठी मदत झालेली आहे. आणि त्याचबरोबरीनं भाजीपाला असेल किंवा इतर पिकं असेल सगळ्याच पिकांमध्ये आपण ते वापरलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये अजून आपल्याला बेनिफिट काय होणार आहे? सुपर ओरा जर आपण प्रत्येक वेळेला किंवा दर महिन्यातून 15 दिवसातून असं जर आपण पिकाला ठेवलं तर आपल्याला फॉस्फरस युक्त जे आपण खतं जी वापरतो त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो. विशेष करून सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा इतर जी कुठली आपण जी देतो ती आपण हळूहळू कमी करत आलो तर आपली तिकडे खर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बचत होणार आहे. आता समजा आपण सलग 3 महिने 4 महिने 5 महिने असं जर आपण एखाद्या ऊसासारख्या पिकाला वापरतोय किंवा द्राक्षासारख्या पिकाला वापरतोय किंवा हळदीसारख्या पिकाला आपण वापरतोय तर आपल्याला तिथे फॉस्फरस युक्त खत ही कमी करून चालणार आहे. तुम्ही 50% कमी करा. समजा जर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट सारखं खत समजा 4 पोती वापरत असाल तर हळूहळू ते तुम्ही 2 पोतीच वापरा, त्यानंतर हळूहळू 1 पोत्यावर या, त्यानंतर हळूहळू ते कमी केलं तरी चालू किंवा बंद केलं तरी चालू शकतं. तर अशा प्रकारे हे जे सुपर ओरा जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपयोगी पडू शकतं. जी आपण 40 किलो 50 किलोची फॉस्फरस युक्त खतांची पोती आणून टाकतो त्याला लागणारी ट्रान्सपोर्टची कॉस्ट असेल, त्याला लागणारी मेहनत असेल, त्याला लागणारा लेबर खर्च असेल, तर हे सगळे खर्चाची बचत आपल्याला ह्या सुपर ओरामुळे होऊ शकते. कारण तुम्हाला 1 किलो किंवा 2 किलो किंवा जी आपली पॅकिंग्स आहेत त्या पॅकिंग्स मधनं आपण आणून जर समजा जर ते ड्रिप मधनं जर आपण सोडलं तर आपल्याला सगळ्या दृष्टीनं खर्चात बचत होऊ शकते. लेबर खर्च वाचू शकतात, पोत्याने आणण्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च वाचू शकतो, मेहनत वाचू शकते. तर ह्या सगळ्याच दृष्टीनं आपल्याला सुपर ओरा हे अतिशय फायदेशीर असं खत आहे. किसनरामभाऊ गिरडे जाटवरी, तटवरी तालुका पालम जिल्हा परवरी. मी शेती बऱ्याच दिवसापासून करतो पण ह्यावर्षी जास्त पाऊस लागल्यामुळं
भयानक शेतीचं कापसाचं नुकसान झालं होतं. कापूस बघा वाटणं गेला पिवळा पडला होता. 024 सन सुपरवरा हे दोन खतं घातली मी. फवऱ्याचं नवजल पुढचं काढलं, फवऱ्यानं पाणी घातलो तर 100% मला माझ्या मनाला समाधान वाटायला फरक पडला. पिवळा तुटून कापूस होता माझा, बघा वाटणं गेलं कापसाकडं. शेजारी हसत होते माझ्या कापसाला. आज हे कापूस आमच्यापेक्षा मोठा होता. आज माझा कापूस बघा आणि हे बी बघा, हे कापूस माझ्यापेक्षा खूप मोठा होता, माझा कापूस लहान होता. बघा माझा कापूस जसा खत घातला तरीपासूनच फरक पडला. सगळे येऊन बघायला लागलेत लोक कापूस काढला काय घातलं काय घातलं. बरोबर, खत तर प्रत्येक जणच घालायला पोत्याईन. हो, मी तर दोनच डोस दिलाय, दुसरे तीन तीन झाले डोस. बरोबर. आता हा शेजारचा कापूस हा तुमच्या वरचड होता, वरचड होता अगोदर, आणि आता हा पावसाच्या अगोदर तेचड होता, चढ होता वरचा रान असून, आणि आता आपलं खाली जमीन असून बांधाचा फरक आहे फक्त. एवढा फरक पडलाय. कलर क्वालिटी चांगली साहेब कापसाला. कापूस म्हणजे कापूस दिसायला लागला. बाजूची कापसं बघा आणि ही कापसं बघा. आता ह्या बरोबर मिक्स करत असताना, आपण हे मिक्स करत असताना आपण काय काय करू शकतो? सुपर ओरा बरोबर आपल्याला मायक्रोन्युट्रियंट्स आपण मिक्स करू शकता. सुपर ओरा बरोबर म्हणजे जे आपण मायक्रोन्युट्रियंट समजा नेचर केअर फर्टिलायझर असं न्यूट्रिविन नावाचं जे मायक्रोन्युट्रियंट आहे ते सुद्धा आपण त्याच्या बरोबर 1 किलो 2 किलो वगैरे असं मिक्स करू शकतो पिकाच्या गरजेनुसार. किंवा त्याच्यावर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट असेल ते पण आपण त्याच्यावर मिक्स करू शकतो. किंवा पॉलिफॉस्फेट मधलंच आपलं जे दुसरं आहे ज्यामध्ये मी पुढच्या भागामध्ये बोलणार आहे, पृथ्वीरिच 0/24/24 पोटॅशियम पॉलिफॉस्फेट हे पण आपण त्याच्याबरोबर देऊ शकतो. तर अशी वेगवेगळी देऊ शकतो. फक्त ह्याच्याबरोबर कॅल्शियम आपल्याला वापरता येणार नाहीये, कारण कॅल्शियम हा अतिशय रिएक्टिव्ह असतो आणि फॉस्फरस बरोबर त्याचे अँटीगोनिस्टिक इफेक्ट खूप आहेत, त्यामुळे कॅल्शियम आपल्याला वापरता येणार नाहीये. शक्यतो कॅल्शियम हा तसा फार कोणाबरोबर मिक्स होत नाही, कारण तो प्रेसिपिटेट होतो. त्यामुळे सुपर ओरा हे वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा आपण वेगवेगळ्या खतांबरोबर सुद्धा आपण वापरू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण सुपर ओराचं जर ऍप्लिकेशन केलं तर आपल्याला निश्चित फायदा होऊ शकतो. आणि याचे जे मल्टिपल बेनिफिट्स आहेत हे काही जसे आपण डायरेक्ट प्लॉटवरचे बेनिफिट्स आहेत तसे आर्थिक स्वरूपातले आणि मॅनेजमेंटच्या दृष्टीनं पण याचे बेनिफिट होणार आहेत. म्हणजे हे जे सुपर ओराचे हे जे खत आहे आपलं संपूर्ण स्फुरदयुक्त खत हे आर्थिक स्वरूपात सुद्धा आपल्याला परवडणार आहे. दुसरी गोष्ट आपल्याला व्यवस्थापनाच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला परवडणार आहे आणि तांत्रिकदृष्ट्या पण परवडणार आहे. अशा तीनही पॅरामीटर्सवरती सुपर ओरा हे पॉलिफॉस्फेटयुक्त संपूर्ण स्फुरदयुक्त खत आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट देऊ शकतं. या तीनही पॅरामीटर्सवरती आपल्याला ते फायदेशीर होऊ शकतं. त्यामुळे आपण शेतकरी बांधवांनी याचा वापर करून बघावा. आपल्याला निश्चित चांगले रिझल्ट याच्या माध्यमातून येऊ शकतील. फॉस्फरसची कमतरता भरून येईल आणि आपल्या उत्पादनात चांगली वाढ आपल्याला मिळू शकते. आज सुपर ओरा याबद्दल आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण पृथ्वीरिच 10/34/0 आणि पृथ्वीरिच 0/24/24 ही उर्वरित जी दोन पॉलिफॉस्फेट युक्त जी खत आहेत त्यांची माहिती घेणार आहोत. आपल्याला जर या संदर्भात कोणती जर शंका असेल सुपर ओरा या प्रोडक्टच्या बाबतीत आपल्याला जर कुठली शंका असेल तर आपण नेचर केअरच्या कस्टमर केअरचा नंबर आहे त्या कस्टमर केअरच्या नंबरला आपले प्रश्न पाठवायचे आहेत आणि आपल्याला जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तर आपल्याला मिळतील. नेचर केअर फर्टिलायझर्सचा जो कस्टमर केअर नंबर आहे तो आहे 98 81 58 41 60 9881584160. आज आपण इथेच थांबणार आहोत. परत पुढच्या भागात आपण लवकरच भेटणार आहोत पुढची प्रोडक्ट घेऊन. धन्यवाद.